चरित्र अध्याय 18-19 देशमुख हेणबाईंची कथा। सोपा भावार्थ। बाबांनी हेमाडपंतांना शाम्याकडे का पाठवले हे तर आपल्याला समजले। साठ्यांना गुरुचरित्राचा केवळ 7 दिवसात अनुभव आला, पण मी गेले 7 वर्षे वाचत असूनही मला काहीच का प्राप्त होत नाही? प्रत्येक सामान्य माणसाला पडणारा प्रश्न। आपण सामान्यच आहोत, संत नाही, त्यामुळेच मनात प्रश्न येतात। अगदी कळत नकळत आपले मन कंपॅरिझन सुरू करते, तेही लगेच। बापू नेहमी प्रवचनात सांगतात, माझ्याकडे प्रत्येकाची रांग वेगळी, कोणीच कोणाच्या रांगेत घुसू शकत नाही। पण हे माहीत असूनही आपण स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करतो। भूतछाया प्रयोगात आपण बघतो, आपण स्वतःची म्हणजे रिअल मीची दुसऱ्याच्या सावलीशी म्हणजे शॅडोशी तुलना करतो आणि म्हणूनच फसतो। आपण सामान्य मानव आहोत, आपण लोकांनी काय कर्म केले आहेत हे कसे काय जाणू शकणार? त्यांचे आधीचे जन्म आणि पुण्यराशी किती ते कसे बघू शकणार? एवढेच काय, आपण स्वतः आधीच्या जन्मात काय करून ठेवलं आहे हे तरी आपण कुठे जाणतो? परंतु हा साईनाथ सारेच जाणतो, म्हणूनच हा आत्ता येऊन साईपाशी जाऊन पोचला आणि मी कित्येक वर्ष सेवा करून मला काहीच मिळाले नाही असे आपण म्हणूच शकत नाही। ही तुलना ग्राह्यच नाही, कारण त्या माहितीचा पायाच अर्धवट आहे। हा साई प्रत्येकालाच फळ देतो, पण ते कधी द्यायचे हे मात्र तोच ठरवतो, कारण त्याची उचित वेळ हाच बघू जाणू शकतो। बापू म्हणतात, फणसाच्या झाडाला खूप वेळानंतर फळं येतात, अगदी उशिरा, पण आली की ती मुबलक प्रमाणात येतात। हेमाडपंतांना बाबांकडून त्यांचे चरित्र लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे। हे केवढे मोठे हे फळ मिळाले आहे पुढे हेमाडपंतांना। आपण हेमाडपंतांसारखीच प्रत्येक जण चूक करत असतो। माझ्या चांगल्या कर्माचे मला ताबडतोब फळ हवे असते, म्हणूनच मनात वाईट विचार येतात। वर्तमान आणि भूतकाळातील अनुभवामुळे भविष्यात जे फळ मिळणार आहे तेही आपण गमावून बसतो, आणि हेच साईनाथाला होऊ द्यायचं नसतं, म्हणूनच बाबा त्यांची लीला करतात। श्याम्याने सांगितलेली देशमुखीणबाईची गोष्ट ही अशीच एक साई लीला। कथेत आपण वाचतो, बाबांकडून उपदेश आणि कानमंत्र मिळावा याकरता उपवास करते की मरायला टेकेल। या म्हाताऱ्या बाईने बाबांना वेठीस धरले आहे, पण त्यामागे त्या बाईचे प्रेमच आहे। एक मूल ज्या पद्धतीने आपल्या माऊलीकडे हट्ट करते की मला हे हवंच आहे, अगदी तसेच या म्हातारीने बाबांकडे मागणे मागितले आहे। पण हे नुसते मागणे नाही, त्यामागे कंडिशन घातली आहे। खाणेपिणे सोडले आहे, असे करून तिला अपाय होऊ शकणार होता आणि त्यामुळेच ह्या बाबालाही त्रास होणार होता। म्हातारवाई म्हटलं की व्याधी ह्या आल्याच, नको ते विचार आले। आपले मनसुद्धा नको त्या विचारांमुळे कुतर्क शंका फलाशीची घाई यामुळे असे जर्जर म्हातारे झालेलो असतो। अशातच मग ह्या बाबाला अनेक दूषणे दिली जातात। आपले मागणे आपली इच्छा पुरी व्हावी म्हणून टोकाचे वागले जाते। या म्हातारपणातच अविचारीपणा येतो। या बाबांकडून मला जे हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी काय वाटेल ते केले जाते, त्यामुळे त्या साईबाबाला आपण त्रास देत असतो। पण तरीही आपल्यावरच्या अक्षय्य प्रेमाखातर हा आपल्याकडे धावून येतो, आपल्याला समजवायला, आपल्या विचारांची दिशा आणि योग्य मार्गावर आणायला। ह्या कथेत साईबाबासुद्धा असाच म्हातारीजवळ गेला आहे। म्हातारी असे विचित्र वागूनही हा साई तिच्यावर रागवला नाही, ह्याच्या एवढी क्षमा कोणाकडेच नाही। एखाद्या स्वैर भिरभिरणाऱ्या मनाला केवळ हा बाबाच लगाम घालू शकतो। याच्या शब्दाने मनाला शांती मिळते, दाह कमी होऊन स्थैर्य मिळते, याच्या एवढे प्रेमाने कोणीच समजावू शकत नाही। आपण कितीही म्हातारे झालो तरी या बाबाची कायम लेकरेच राहू। पण असे असतानाही हा साई त्या म्हातारीला तिचे वय पाहून आई म्हणून संबोधत आहे। हा साई एक मानव म्हणूनही कसं परफेक्ट आहे हे समजते। खरे तर हेमाडपंतांप्रमाणेच या म्हातारीची सबुरी केव्हाच संपली आहे, म्हणूनच साईनेच श्याम्याच्या मुखातून ही म्हातारीचीच गोष्ट हेमाडपंतांना सांगितली आहे। त्याद्वारे साईना हेमाडपंतांनाच उपदेश करायचा आहे। श्याम्यानेही बाबांना म्हातारीबद्दल जे कळले ती उपाशी आहे वगैरे ताबडतोब सांगितले आहे। साईनाथांना सारेच कळते, मग मी काय सांगू असे म्हणाले नाहीत। त्यामागेही त्यांचे साईनाथांवरचे प्रेम आणि कळकळ दिसून येते। आपल्या गुरुवर प्रेम कसे करायचे हे कोणी साईनाथांकडून शिकावे। त्यांच्या बोलातूनही गुरुवरील प्रेम अगदी ओसंडून वाहताना दिसते। यू कॅन फील इट। बापू आई मामांनासुद्धा ऑब्झर्व केलं हे जाणवते। स्वतः सद्गुरू एक भक्त म्हणूनही कसे परफेक्ट आहेत हे आपण शिकायला हवे। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। ह्यानुसारच साईनाथ गुरूंनी दिलेला मोलाचा उपदेश आणि शिकवण पुढे प्रसारित करीत आहेत।
बेसिकली गुरुला आपल्या शिष्याकडून फक्त निष्ठा आणि सबुरी हीच अपेक्षित असते आणि ह्या दोन्हीही गोष्टी सद्गुरूंवरील विश्वासातूनच येतात. गुरुकडे कानमंत्र किंवा काही मागणे का मागण्यापेक्षा ह्या गुरुलाच मागूया, ह्याच्याकडे बघूया, ह्याचे शब्द ऐकूया, प्रत्येक वेळेस ह्याला आठवूया आणि ह्याच्यावर अधिकाधिक प्रेम करूया. युगे युगे मी मार्ग चाललो फक्त तुझा बापू, तुला सोडून जाऊ कुठे मी, तुझं विणं माझं कोणी नाही. आपणही या म्हातारीसारखेच वागतो, जे वर्ज्य करायला हवे ते करत नाही आणि जे नको तेच करतो. मग ह्या बाबालाच धावून यावे लागते. आधीच आपल्या प्रारब्ध ओझ्यामुळे आपण या म्हातारीसारखे गलितगात्र झालेलो असतो. त्यात हे वेडेवाकडे विचार हे कसे काय चालणार, शेवटी एवढेच समजले, हा विश्वासच सर्वात महत्त्वाचा आहे. हा विश्वास आपल्या मनात घट्ट रोवल्यावर मन ह्या म्हातारीसारखे म्हातारे होऊच शकत नाही, सदा उत्साही आणि आनंदीच राहते. या विश्वासामुळेच आयुष्यात अनेक चमत्कार घडू लागतात. मग बाबांकडे काही मागायची किंवा अशा अटी घालायची गरजच उरत नाही. पिप्याचा झोका बापू, पिप्याचे गगन हे सारे बापू.